वर्षाच्या 2 तारखेला परवा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्या जाहीरनाम्यामध्ये देशातल्या भटके विमुक्तांच्या प्रश्नाच्या संदर्भात अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी हायलाईट केलेले आहेत. त्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आम्ही मानतो तो म्हणजे आमची जनगणना करण्याचं राहुल गांधीजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, वादा केलेला आहे. त्याचबरोबर देशपातळीवर आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी त्यामध्ये जाहीरनाम्यात वादा केलेला आहे. त्याचबरोबर आमच्यावर जो गुन्हेगारी कलंकाचा कायदा आजही आहे त्या कायद्याचं नाव हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट, तो पूर्णपणे सत्तेवर आल्याला रद्द करण्याच्या संदर्भात वादा केलेला आहे. शिक्षण आणि नोकऱ्याच्या संदर्भात आमच्या लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भात त्यांनी वादा केलेला आहे. हे माननीय राहुल गांधींनी दिलेले सर्व वादे आमच्या समाजाचं परिवर्तन घडवणार आहे असं आमचं मत आहे. आणि माननीय राहुल गांधी ज्या पद्धतीने देशाला आज अतिशय ठामपणे आश्वासन देतात ते दिलेलं आश्वासन 100% पाळतील आणि ते पूर्ण करतील आणि आमच्या परिवर्तनामध्ये ते सहभागी होतील असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही निर्णायक पद्धतीनं माननीय राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना व त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना आमचा DNT अधिकार मंच जो 14 राज्यातल्या भटके विमुक्तांच्यासाठी नेटवर्क म्हणून काम करतो तो या उमेदवारांना काँग्रेस पक्षाच्या व सहभागी सदस्याच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षानं जे दिलेलं आश्वासन आहे पुढील 5 वर्षांमध्ये हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आमचं नेटवर्क अतिशय सक्षमपणे काम करणार आहोत ही आमची या निमित्तानं ग्वाही. महत्वाचा मुद्दा की भारतीय जनता पार्टीनी त्यांना होती ती संधी 5 वर्षाची गमावलेली आहे. इदाते कमिशन त्यांनी आमच्यासाठी नेमलं, 5 वर्ष इदाते कमिशन खेळवत ठेवलं आणि अहवाल घेतला त्यालाही वर्ष होऊन गेलं. यांच्या मनात जर आमच्या संदर्भात काही निर्णय भूमिका घ्यायची असती तर त्यांनी जरूर आमच्या संदर्भात निर्णय घेतले असते. हे सुवर्णांना 10% आरक्षण 3 दिवसात देऊ शकतात परंतु 5 वर्ष अभ्यास करून आमच्यासाठी ते काढीचाही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी काढीचाही निर्णय केलेला नाही त्यामुळे त्यांच्यावरचा आमचा विश्वास आत्मितीला नाही. त्यामुळे आम्ही राहुल गांधीवर विश्वास ठेवून आमची ही भूमिका घोषित